कारण आज शिवसैनिक जो है तो उद्धव ठाकरे साहेबांसोबतच आहे, त्याच्यामुळे असे बंडखोर गेले काय आले काय याचा काही परिणाम किंवा याचा काही इफेक्ट तुम्हाला सांगतो शिवसेनेवर होणार नाही, हे मी तुम्हाला खात्री लायक सांगतो। तयारी काय मोठी जी असतं, किमान 1,00,000 लोकांची सभा त्या ठिकाणी झाली पाहिजे, ही तयारी या ठिकाणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही करतोय आणि ही सक्सेस होत आहे। 1,00,000 लोकांची त्या ठिकाणी बैठक नक्कीच होणार आहे। काय पाऊस असू दे, पाणी असू दे, वादळ असू दे, नाले ओढे भरलेले असू दे, नद्या नाले भरलेले असू दे, परंतु हे भगवं वादळ उद्या 27 तारखेला कुणालाही तुम्हाला आवरणार नाही, ते नक्कीच रामलीला मैदान हिंगोली येथे आपली ताकद दाखवून देईल। प्रश्न असा आहे की BRS हा एक नवीन आता तुम्हाला जन्माला आलेला एक पक्ष आहे आणि BRS ही भारतीय जनता पार्टीचं एक तुम्हाला सोडलेलं एक पिल्लू आहे काय, परंतु मी या ठिकाणी सांगतो की BRS मुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान शिवसेनेला या ठिकाणी होणार नाही। त्याचं कारण असं आहे की जे काही तेलुगू भाषिक लोक आहेत ती बिलोली तुमचं देगलूर किंवा मुखेड आणि आमचं धर्मा आपलं धर्माबाद उमरी आणि किनवट या भागामध्ये काही प्रमाणात तेलुगू भाषिक आहेत, नाही त्याच्यातला प्रकार नाही, तेवढ्यापुरतं चालेल। बाकी काय आहे BRS चं, त्यांचं काम काय, काय अस्तित्व आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी नेमकं केलं काय, आज त्यांना त्यांचा पक्ष घेऊन ते आज या ठिकाणी येत आहेत आणि ते त्यांच्या योजना ते सांगतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही असं करणार, तुम्ही तसं करणार। हो रे बाबा, पण तो प्रदेश अलग आहे ना, वेगळा प्रदेश आहे, हे महाराष्ट्र आहे काय, हा तो तेलंगणा आहे। आता हे मला एक सांगा तुम्ही, आता त्याचा फायदा आपल्याला काय होणार आहे का, आणि तुमच्या ज्या काही योजना असतील तर तुमच्या इकडे राहू द्या ना, आमच्याकडे त्याचा उपयोग काय होणार आहे किंवा या शेतकऱ्याच्या योजनेचा लाभ मिळणार आहे का, काय नाही। याच्यापेक्षा याच्या पुढे जाऊन मी सांगतो की जी काय आपल्या आंध्र प्रदेशचे जे काही मुख्यमंत्री आहेत चंद्रशेखर राव तेलंगणाचे हे काय चंद्रशेखर राव जे आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आज तेलंगणाची भौगोलिक जर आपण क्षेत्रफळ जर बघितलं तर महाराष्ट्राच्या 25% आहे, 30% याच्यापेक्षा जास्त नाही काय, परंतु आज जर बघितलं तर त्यांच्यावर एवढं कर्ज झालेलं आहे की हे तेलंगणा 3 वेळेस जरी विकला, पूर्ण स्टेट जर 3 वेळेस विकलं तरी चंद्रशेखर राव यांनी केलेलं कर्ज हे फिटणार नाही, ही परिस्थिती तुम्हाला सांगतो आज तिथं आहे। मग त्या राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना माझी विनंती आहे की बाबा रे, ज्या तुम्ही योजना तोंडाला पाणी आणून सांगता पण तेवढंच सांगा की 10 वर्षामध्ये तुम्ही त्या तेलंगणा स्टेटवर किती लाख कोटीचं कर्ज केलं आणि हे कर्जाची परतफेड तुम्ही कसं करणार आणि त्या कर्जामधून तेलंगणा स्टेटमधली जी काय जर सामान्य जनता यांना कसं मुक्त करणार, हा प्रश्न मला त्यांना या ठिकाणी विचारायचा। आता लोकसभेच्या जागेचा प्रश्न असा आहे की काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेब असतील, आता सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे बसतील काय आणि मग त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते बसतील, शरद पवार साहेब राहतील आणि याच्या नंतर सुद्धा कोणी अलायन्समध्ये येत असेल आमच्या या इंडिया या पक्षामध्ये जर त्यांचे सुद्धा स्वागत आहे आणि सर्वांना सामावून घेऊन काय कुठली जागा कोणा लढवायची आणि कुठली जागा कोणा लढवायची हे ठरवूनच तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घेतील। आज तरी हिंगोली जागा ही आमच्याकडे आहे, नांदेडची जागा ही काँग्रेसकडे आहे, आज आजच्या स्टेपला तो आहे, परंतु होऊ शकते, कदाचित होऊ बी शकते, फेरबदल सुद्धा होऊ शकते, अशातला प्रकार नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या उमेदवार किती ताकदवार आहे, तो उमेदवाराची किती लोकॅलिटी आहे, त्या उमेदवाराला मानणारा किती समाज आहे, खरंच त्या उमेदवाराचं सार्वजनिक जनहिताचं किंवा लोककल्याणकारी काम आहे का, तो सर्वांना खरंच सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना सामावून घेतो का, सर्वांना सोबत घेऊन चलतो का, अशाच उमेदवाराला प्राधान्य या ठिकाणी मिळेल आणि असेच उमेदवार त्या ठिकाणी निवडून। कसं आहे की सर्व आमचे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ज्यात मित्र कंपनी आमची आहे, नाही अशातला प्रकार नाही, आणि प्रत्येकाला आपला एखादा मित्र कुठेतरी निवडणूक लढवावी तो निवडून यावा हे आम्हालाही वाटतो आणि त्यांनाही वाटतो। अरे काही काँग्रेसचे आमचे मित्र आहेत, आम्ही सांगतो की ही जागा काँग्रेसची आहे काय, तुम्ही तिथले दावेदार आहात काय, मी आत्मीयतेने सांगतो माझं प्रमाणिकपणाने तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत, तुम्ही लढवा निवडणूक, कारण का माझा एक मित्र जर त्या ठिकाणी निवडून येत असेल तर सर्वांनाच आनंद होतो। शिवाजीराव माने BRS च्या वाटेवर आहेत किंवा नाही आहेत याची काही कल्पना मला नाहीये,
परंतु तुम्हाला सांगतो कदाचित असू भी शकते, काय सांगता येत नाही. आता प्रश्न कसा आहे की आता कोण कोणाकडे गेलं काय, कोण कोठे जाईल, हा प्रश्न तुम्हाला सांगतो आता इथं शिल्लक राहिलेला नाही. गच्चाळ आणि वाच्चाळ राजकारण या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टीनं संबंध राज्यात नाही, संबंध देशामध्ये राजकारणाचा तुम्हाला सांगतो पूर्ण चित्रा करून टाकलेला आहे. आणि हे तुम्ही आम्ही सर्वजण मान्य करणार, आम्ही जरूर घेऊ, काय बिलकुल घेऊ. पण आता ते आता जर तुम्हाला सांगत बसलं तर उद्या काय करणार आहे, उद्या